सुलताना हिंदू विरोधी आणि कन्नड विरोधी होता. त्याने हिंदूंची हत्या केली आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्याने नेहमीच प्रयत्न केले आहेत. मंदिरे पाडून त्या ठिकाणी प्रार्थना स्थळे उभी केली आहेत. अशा या देशद्रोही व्यक्तीची जयंती साजरी करणे म्हणजे एक प्रकारे देशद्रोह करण्याचा प्रकार आहे. तेव्हा सरकारने आता जागे होऊन सरकारी पातळीवर होणारी टिपू जयंती बंद करावी अशा मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटणार यांच्याकडे देण्यात आले. देशद्रोही टिपू जयंती साजरी करत असाल तर त्या दिवशी पुन्हा शिवजयंती साजरी करू असा सज्जड इशारा बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे. अल्पसंख्याकांच्या मताचे राजकारण जर तुम्ही करत असाल तर राज्यातील हिंदू जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा यावेळी देण्यात आला. कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज हातात घेऊन सहभाग दर्शविला. निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.